दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्याच्या प्रकारामार्गे लष्कर ए तोयबा जात असण्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली आहे. 9 फेब्रुवारीच्या रात्री अफजल गुरुच्या फाशीला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशासनाची परवानगी मिळाली नसल्यानं एका अज्ञात गटानं भारताविरोधी ही घोषणाबाजी केली. त्याचवेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी भारताच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या प्रकारानंतर जेएनयू स्टुडंट्स युनियनचा प्रमुख कन्हैया कुमारला पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपात अटक केली आहे. आता 9 फेब्रुवारीच्या रात्री झालेल्या घोषणाबाजीमध्ये हाफिज सईदचा हात असल्याचं खुद्द राजनाथ सिंह यांनी म्हटल्यामुळे विद्यार्थी संघटना आणखीन भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता जेएनयूमधल्या टीचर्स युनियननेही पाठिंबा दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत संघर्षाचा आवाज बुलंद ठेवण्याची घोषणा टीचर्स असोसिएशनने केली आहे. जेएनयू में जो घटना हुई है उसे लश्करे तोयबा के चीफ हाफिज सईद का भी समर्थन प्राप्त है. देश को इस हकीकत को भी समझना चाहिए क्योंकि उसने समर्थन किया है लश्करे तोयबा के चीफ हाफिज सईद ने. यह भी बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. आप हमें दबा नहीं सकते, कुचल नहीं सकते हैं. जो वॉयस जेएनयू के अंदर है वो रहेगा और बुलंद रहेगा क्योंकि हम कुछ वैल्यूज में विश्वास रखते हैं. वो वैल्यूज है, सेक्युलरिज्म है, डेमोक्रेसी है और ह्यूमैनिटेरियनिज्म है, लिबरलिज्म है. इस वैल्यूज को हम डिफेंड करेंगे एट एनी कॉस्ट. चाहे आप हमारे बारे में कुछ भी लिखते रहिए, बोलते रहिए और सरकार को सरकार के हथियारों के माध्यम से आप कुछ भी दबाव डालते रहे, अरेस्ट करते रहे, पर यह आवाज जो है जेएनयू के अंदर दबेगी नहीं. सी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.